युरोपमध्ये ओमिक्रॉनचा जसजसा प्रसार होतोय तिथल्या देशांनी होतो लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे जर्मनी स्पेन डेन्मार्क आणि नेदरलँड्समध्ये लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे एकूणच युरोपियन महासंघातल्या देशांनी बारा वर्षांखालच्या मुलांसाठी लशींना परवानगी देण्याचा सपाटा लावलाय लहान मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि तो असाच सुरू राहील अशी आम्हाला आशा वाटते सोमवारी आमच्याकडे तीस लाख लसींचे डोस आलेत आणि देशात जवळजवळ तेहतीस लाख लहान मुलं आहेत ज्यांचं लसीकरण आम्हाला करायचंय सुदैवाने लहान मुलांमध्ये या आजाराची गंभीरता फारशी नाही मृत्यू दरही कमी आहे पण लहान मुलांमध्ये संसर्ग खूप वेगाने पसरतो हंगेरी देशात अडतीस हजार पालकांनी त्यांच्या मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी केली आहे लेवेन होय वन्नक नाचिलो का चालाड बन क्रिसमस जवळ आलाय आम्हाला आजी आजोबांबरोबर तो घालवायचा आहे शिवाय माझी मुलगी इतर मुलांबरोबरही मिसळते अशा वेळी तिचा लसीचा निदान एक डोस झालेला असेल तर मला सुरक्षित वाटेल जर्मनीत मात्र लसीला विरोध करणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे पण लहान मुलांमध्ये जे इतर व्याधींनी आजारी आहेत निदान त्यांचं लसीकरण करण्याची मोहीम सुरू झाली आहे मला माझे पेशंट्स मित्र ओळखीचे लोक अशा सगळ्यांकडून फोनवर फोन, फोन येतात आणि मला आनंद वाटतो की मुलांना लस देण्याबद्दल पालक आता सकारात्मक आहेत इतर देशांमध्येही ओमिक्रॉनची भीती आहेच पण त्यांनी शोधलेले उपाय वेगवेगळे आहेत कॅनडामध्ये सरकारनं जनतेला आंतरराष्ट्रीय प्रवास गरज असेल तरच करा असा सल्ला दिलाय सरकारच्या officially... वतीने मी हे अधिकृतपणे तुम्हाला सांगतोय की नागरिकांनी परदेशातला प्रवास गरज असेल तरच करावा आताची वेळ परदेश वारीसाठी योग्य नाही असं मला लोकांना सांगायचंय दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन वेरिएंट आढळला या गोष्टीला तीन आठवडे झाले त्यानंतर तिथे मागच्या दोन वर्षातली सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे पण तिथल्या सरकारच्या मते रुग्ण जास्त असले तरी त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणं गंभीर नाहीत इतर देश उगाच ओमिक्रॉनला घाबरतायत असाही दावा सरकारनं केलाय